लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। की माननीय उच्च न्यायालय ने त्या संदर्भात आज एक कमिटी देखील कॉन्स्टिट्यूट केली आहे आणि त्या कमिटीला आदेशित केलंय की त्यांनी विलीनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय करावा। मात्र मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका थोडी असंवेदनशील आहे। इतके कर्मचारी ज्यावेळेस आत्महत्या करतायत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मृत्यू होतोय आणि इतका आक्रोश आहे, अशा वेळी दोन पावलं सरकारने पुढे आलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे। पण मार्ग काढण्याचा कुठल्याही सरकारचा मानस नाही आहे। आता माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला मला आनंद आहे की त्यांनी ही कमिटी तयार केली आणि यातनं तरी काहीतरी सकारात्मक निघावं अशा प्रकारची अपेक्षा। ज्या प्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत, सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू ही मानसिकता चुकीची आहे। विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे, सरकारचे घोटाळे बाहेर काढणं आहे, पण त्यांना टार्गेट केलं जात आहे। सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांना सुरक्षा द्यावी, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आणि याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल, त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे। आमच्या काळामध्ये अशाच प्रकारची धमकी ज्यावेळेस जितेंद्र आव्हाडांना आली होती आणि पवार साहेब मला बोलले होते, ते कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता किंवा आमच्या विरोधात काय बोलतात याचा विचार न करता तात्काळ त्यांना त्या काळामध्ये मी सुरक्षा दिली होती। हे सरकारचं काम असतं, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिली पाहिजे।